नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आता आपल्या टिडवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरिअर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर 8 बिल्डिंग नंबर 40 रिजेंसी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिस, तसेच फक्त 1 रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंटआउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा। संपर्क सौरभ चौधरी, मोबाईल नंबर 93210093988। आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन। कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांच्या सातत्याने पाठपुरावा करून रस्ते व गटारे कामासाठी निधी मंजूर करून घेतला असून त्या कामांचा शुभारंभ आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 105 मधील दीपक कडू चाळ ते आशेळे प्रवेशद्वार पर्यंत रस्ता, प्रभाग क्रमांक 118 आशेळे गाव मधील मातोश्री बंगल्यासमोर RCC गटार बनवणे, तसेच जानूनगर परिसरात बंदिस्त गटार व पायवाटा बनवणे, तसेच आशोळे गाव मधील सेंट पॉल हायस्कूल जवळचा रस्ता तयार करणे, आशोळे गाव मधील कृष्णानगर मधील साई कृपा अपार्टमेंट ते दर्शन निवास पर्यंत RCC रस्ता बनवणे, प्रभाग क्रमांक 119 मानेरे गावामधील लालचंद जोशी यांच्या घरापासून ते गोपीनाथ जोशी यांच्या घरापर्यंत RCC रस्ता बनवणे इत्यादी कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सांगितले की आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठपुराव्याने रस्ते गटारे कामांसाठी 1,30,00,000 रुपये मंजूर केले असून त्या कामांचा भूमिपूजन करण्यात आले। राहिलेली काही कामे तेही पूर्ण केली जातील, आपण मला सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे। आज इथे जे आमदार साहेबांनी जे वचन दिलं होतं मानेरे आशेरे गावाला की मी रस्त्यांची कामं करून देणार म्हणून, ते आज 1,30,00,000 आज कामं मी उद्घाटन केलेले आहेत आणि त्यांचे वचनपूर्ती मी पूर्ण केलेली आहे। स्थानिक नागरिकांना हेच आवाहन करेन की यापुढे जी 5 वर्ष तुम्ही मला द्या, मी या विकास कामांना पूर्णपणे तुमची जी काही कामं आहेत ती पूर्ण करेन आणि मी तुम्हाला वचन देतो की यापुढेही कुठले गटार असो, रस्ते असो, नाळे असो, ते मी पूर्ण करून देईन सर्वांचे। सात ठिकाणी आज उद्घाटन केलं आम्ही। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।